पुस्तक लिहावं संस्कृत भाषेबद्दल पुस्तक लिहावं ही कल्पना कशी आली हे पुस्तक कधी झालं म्हणजे तेव्हा तू विद्यार्थी होतास का नोकरी करत होतास त्या पुस्तकाची गोष्ट सांगा मला तर इंजिनिअरिंग कॉलेजला असताना आमच्या मित्रांचा एक ग्रुप होता आणि तुमच्यापैकी पण अनेकांना माहीत असेल इंजिनियर्सना इंजिनिअरिंग सोडून इतर बऱ्याच गोष्टीत खूप इंटरेस्ट असतो सो तशा आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला काही ना काही इंटरेस्ट असायचे त्यातल्या एकाने मला एकदा म्हटलं माझ्या एका मित्राने की जुन्या संस्कृत ग्रंथात खूप विज्ञान आहे असं खूप लोक म्हणतात वेदात उपनिषदात वगैरे ते खरंच आहे का हे मला मूळ ते ग्रंथ वाचून बघायचं आहे मग त्यासाठी संस्कृत शाळेत होतं ते आता विसरलेलं आहे पण ते जरी रिवाईज करून दे तुला संस्कृत बरं येतं तर जरा रिवाईज करू मग असंच कुठे कट्ट्यावर कुठे मेसमध्ये कुठे मोकळा वेळ मिळाल्यावर बोलता बोलता त्याला थोडं 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 संस्कृत मी सांगायला लागलो की मराठीत असं असं वाक्य बनतं त्यालाचा संस्कृत इक्विवलंट असा असा आणि हे मित्र ज्या प्रकारे बोलतात चुटकुले विनोद पंच मारत वगैरे सो so, तसं आम्ही तीन चार महिने बोलत होतो hmm. ते तीन चार महिने संपल्यावर तो म्हणाला आता की आता इतके दिवस तुझं सांगतोयच ना ते मला लक्षात नाही राहणार सो ते लिहून काढ <laughs> मग मित्र मग संवादमय शैलीत तेच सगळं आमचं जे काही बोलणं झालं होतं ते लिहून काढलं मग त्याच सोबत अजून काही प्रश्न विचारले जायचे संस्कृत विषयी की पंजाबी म्हणजे पंजाबची भाषा बंगाली म्हणजे बंगालची मराठी म्हणजे महाराष्ट्राची म्हणजे भाषेच्या नावात त्या प्रांताचा उल्लेख असतो संस्कृतमध्ये प्रांताचा उल्लेख कुठे कुठला प्रांत ना संस्कृत म्हणजे mm. हा एक प्रश्न किंवा संस्कृत ही ब्राह्मणांचीच भाषा आहे का फॉर एक्झाम्पल किंवा पुरोहित वर्गाचीच भाषा आहे का अशा प्रश्नांची उत्तरं देणारा एक लेख तयार केला तो परिशिष्ट म्हणून जोडला संस्कृतचा आणि कॉम्प्युटर सायन्सचा संबंध असा अनेकदा दावा होतो तो कितपत खरा कितपत खोटा ह्याचा एक लेख जोडला परिशिष्टात मराठी शब्द संस्कृतपासून कसे निर्माण होतात संस्कृत शब्दापासून त्याचं एक परिशिष्ट जोडलं आणि जसं वीर सावरकरांनी किंवा शिवाजी महाराजांनी मराठीत भाषा शुद्धी चालू केली होती म्हणजे इंग्लिश फारसी अरबी शब्दांना मराठी प्रतिशब्द तसं इलेक्ट्रॉनिक्सच्या तीस चाळीस संज्ञांना इंग्लिश शब्दांना मराठी प्रतिशब्दांनी तयार केले आणि तेसुद्धा परिशिष्ट म्हणून जोडलं अशा प्रकारे ते पूर्ण पुस्तक तयार झालं म्हणजे मित्रमित्रांचीच भाषा असल्यामुळे पुस्तकाच्या पहिल्या दोन तीन प्रकरणात संस्कृतचा शब्दही नाही <laughs> मराठी वाक्य कसं तयार होतं ह्याच्यावर दोन तीन प्रकरण मग चौथ्या प्रकरणात पहिलं संस्कृत शब्द, शब्द। पाचव्या प्रकरणात पहिलं संस्कृत वाक्य आणि मग पुढे त्याची जटिलता गुंतागुंत वाढवत नाही असं करत ते पूर्ण पुस्तक बनलं पुस्तक लिहायला तीन चार महिने लागले हे प्रकाशित झालं दोन हजार सोळा साली लिहिलं तेव्हा होतं दोन हजार बारा साली म्हणजे माझ्या लास्ट इयरला इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आणि त्याला दोन हजार सतरा सालच्या पुरस्कारासाठी त्याची निवड झाली आणि त्याला यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार भाषाशास्त्र आणि व्याकरण ह्या कॅटेगरीतला त्याला देण्यात आला बर so, तू पुस्तक लिहिलंस पण त्याचबरोबर तू हुतात्मा भगतसिंगांचं एक लिहिलेला लेख होता पंजाबी साहित्याच्या संदर्भामध्ये त्यावरचही तू त्यावरही तू लिखाण केलेलं आहेस काय आहे नेमकं काय आहे ते भगतसिंग हा कुणालाही अतिशय आकर्षक वाटेल असंच व्यक्तिमत्व वा आहे so, भगतसिंगने काय काय लिहिलं होतं ते जवळपास सगळं साहित्य मी आहे ते काही खूप नाहीये त्याचं आयुष्यच कमी होतं मग त्यात एक लेख मला इंटरेस्टिंग सापडला ज्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ पंजाब लँग्वेज अँड स्क्रिप्ट ओके आणि हा प्रॉब्लेम आणि ही निबंध स्पर्धा होती खरं भगतसिंग तेव्हा अकरावीतला विद्यार्थी होता विषय असा का दिला ते पण सांगतो थोडी पार्श्वभूमी की आज ज्या आपण ज्याला पंजाब समजतो ना तो काही पूर्ण पंजाब नाही आहे आजचा हरियाणा हिमाचल प्रदेश पंजाब आणि पाकिस्तानचा निम्मा भाग मिळून मोठं पंजाब राज्य त्या काळी व्हायचं ब्रिटिश काळात आणि त्या राज्यात भाषा जरी पंजाबी सगळ्यांची असली तरी लिपीमध्ये पंथानुसार भेद होता हिंदू देवनागरी लिपी वापरायचे yeah. मुस्लिम उर्दू उर्दूसारखी राईट टू लेफ्ट लिपी वापरायचे आणि शीख हे गुरुमुखी लिपी वापरायचे <laughs> त्यामुळे पंजाबी साहित्य सर्व पंजाबी लोकांपर्यंतच पोचायचं नाही म्हणजे जो गुरुमुखी वाचतोय तो इतर दोन लिपीतलं वाचणार नाही जो <laughs> देवनागरी वाचतोय तो इतर दोन लिपीतलं वाचणार नाही त्यामुळे व्हायचं असं की पंजाबचा सा कुठलाच साहित्यिक राष्ट्रीय पातळीला फारसा प्रसिद्ध नाही झाला आज आपल्याकडे इथे जेवढे लोक बसलेत कुणालाही विचारलं की कोणी बंगाली प्रसिद्ध साहित्यिक सांगाल का तर त्यांना बंगाली प्रसिद्ध साहित्यिक साहित्याची विशेष आवड नसली तरी ऐकून माहीत असतील बंकिमचंद्र चॅटर्जी ईश्वरचंद्र विद्यासागर रवींद्रनाथ टागोर वगैरे hmm. पंजाबी साहित्यिक सांगा म्हटल्यावर पटकन असं कोणी डोळ्यासमोरच येत नाही ह्याचं कारण ते आहे आणि ह्याच्यावर उपाय म्हणून भगतसिंगने त्या निबंधात असं मांडलं होतं की ह्याच्या तीन लिप्या केल्या आहेत गुरुमुखी देवनागरी आणि उर्दू त्याऐवजी एकच देवनागरी लिपी सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे सर्व पंजाब्यांनी जेणेकरून पंजाबी साहित्य इतर भारतीय साहित्य विश्वासोबत जोडलं जाईल आणि देवनागरी लिपी ही लि, लि लिखाणासाठी गुरुमुखी किंवा उर्दू लिपी अरबी लिपीपेक्षा अधिक अचूक आहे त्यामुळे ती वापरली पाहिजे हा विचार मांडणं आणि ही समज इयत्ता अकरावीत असणं ही फार मोठी गोष्ट आहे भगतसिंगची म्हणजे भगतसिंग जर हुतात्मा असता झाला आणि पुढे जगला असता तर मे बी बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन वगैरे त्या विचारवंतांच्या लीगमध्ये असला असता असं त्याचा तो निबंध वाचून अगदी शब्दाशब्दाला जाणवतं वा भगतसिंगांचं संपूर्ण साहित्य मराठीमध्ये मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं ते आहे तेव्हा ज्यांना भगतसिंगांचं संपूर्ण साहित्य मराठीत पाहिजे असेल तर ते आहे